हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज ना मी माझ्या गार्डनमध्ये असलेल्या एका झाडाची ओळख तुम्हाला करून देणार आहे. अतिशय सुंदर असं हे झाड आहे आणि एका वेळी ह्या झाडाला जवळजवळ 2 ते 2500 किंवा 3000 इतकी फळं लागतात. अतिशय टेस्टी असं हे फळ असतं. अगदी उन्हाळ्यामध्ये खास हे खाल्लं जातं आणि याचे फायदे भरपूर आहेत. म्हणजे सगळ्या फायदा फळांचे जसे फायदे असतात ना, तसेच या फळाचे सुद्धा ह्या सीझनमध्ये खाण्याचे फायदे भरपूर आहेत. तर काय आहे हे फळ? तर हे झाड ना स्पेशली कोकणामध्येच उगवलं जातं, समुद्रकिनारी वगैरेच उगवलं जातं. छान फळंसुद्धा लागतात त्याला. त्याला वर्षातून 3 वेळा बहर येतो आणि जेव्हाही कधी बहर येतो ना, तर जवळजवळ 3 ते 2500 इतके त्याला फळं लागतात. तर काय आहे हे झाड? चला जाऊया माझ्या गार्डनमध्ये. सो मंडळी, मी तुम्हाला जे सांगत होते झाडाबद्दल, तर ते हे झाड आहे. तर याला सुरुवातीला छोट्या छोट्या कळ्या येतात आणि कळ्या आल्या की त्यातनं फूल येतं आणि फुलानंतर मग बाहेर पडतो असं छान असं हे फळ. तर हे झाड आहे कोकणामध्ये सगळ्यांच्या दारोदारी हे झाड असतंच, म्हणजे असतंच. तर हे झाड आहे जाम ह्या फळाचं. तर ह्या फळामध्ये ना खूप पाणी असतं, म्हणजे काकडी, कलिंगड, द्राक्ष त्यामध्ये जेवढं पाणी असतं ना, त्याहीपेक्षा यामध्ये खूप छान असं पाणी असतं. आणि फोडल्यानंतर कळणार पण नाही की यामध्ये इतकं पाणी असतं. तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच कसं फोडायचं वगैरे. तर एकाच वेळी ना ह्या झाडाला बहर आला ना, तर जवळजवळ 2 ते 2500 इतके याला फळं लागतात. खूप फळं लागतात आणि ना खूप मस्तसुद्धा लागतात. तर बघा, आज म्हणजे ह्या झाडाला फळं, काही फळं तयार झालेली आहेत, काही छोटी आहेत. तर जी मोठी झालेली फळं आहेत ना, ती काढायची वेळ झालेली आहे. म्हणजे एक साधारण जो तोंडाकडचा भाग छान असा गुलाबी झाला की फळ काढायची वेळ होते आणि छान असं मोठं फळ असलं की ते काढून घ्यायचं आहे. तर या झाडाचं सायंटिफिक नाव आहे सायझियम इक्वियम, किंवा सरळ सरळ इंग्लिश भाषेत म्हटलं तर याला बोलतात वॉटर ॲपल, कारण की यामध्ये वॉटर खूप असतं आणि हा थोडासा ॲपलच्या प्रकारात मोडतो, त्यामुळे याला वॉटर ॲपल म्हणतात. या फळामध्ये ना व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे, जे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्किनसाठी आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप खूप मदत करतात. जाममध्ये ना पोटॅशियमचे प्रमाण खूप असते, रक्तदाबाचा स्तर नियंत्रित करण्यासाठी आणि आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी याची मदत होते. या व्यतिरिक्त या फळामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट आपल्या कार्डिओवेस्क्युलर सिस्टीमला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करते. अतिशय महत्त्वाचं असं हे फळ आहे जे उन्हाळ्यामध्ये मिळतात. तर हे 50 रुपये डझन इतकं मार्केटमध्ये महाग मिळतं आणि खाणारे खातात, कारण की हे डायबिटीसच्या पेशंटसाठीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना फळं, गोड पदार्थ, फळांमध्ये साखर असते, ते फळं खाण्यास वेरचे असतं ना, तर त्यांनी हे फळ नक्की खावं, खूप फायदेशीर आहे. तर चला, आज मी या फळाचे ना 2 प्रकार तुम्हाला दाखवणार आहे की हे फळ कसं खायचं. एक तर तुम्ही झाडावरून तोडल्यानंतर स्वच्छ धुवायचं आणि लगेच ते तसंच खायचं, किंवा याचा ज्यूस बनवायचा. तर ज्यूस खूप छान होतो, माझ्याकडे आता भरपूर उरलेले आहेत. मी शेजाऱ्यांना सगळ्यांना वाटलेत आणि त्यानंतर माझ्याकडे आता भरपूर उरलेले आहेत. तर आता हे पटकन संपवायला हवे, कारण की परत पुढचा स्टॉक येणार आहे, कारण की झाडावर अजून तयार होत आहेत. तर आता याचा फटाफट ज्यूस बनवूया. तर ज्यूससाठी मी काय करणार आहे, तर हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना यातल्या ज्या आतल्या बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्या. तर हे जे मागचा जो गुलाबी भाग आहे तोंडाकरचा, तो काढून घ्यायचा, कारण की यामध्ये ना जे फुलाची सुरुवात असते यातून, तर यामुळे ते बऱ्याचशा ना छोट्या छोट्या पाकळ्या असतात ज्या वाळलेल्या असतात, त्या काढून घ्यायच्या आहेत. आणि ह्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत मी आणि ह्या कापायचे. तर हा ज्यूस ना, जसं मी तुम्हाला बोललो की याला वॉटर ॲपल बोलतात, आणि ॲपल जसं कापल्यानंतर काळं पडतं, तसंच हे सुद्धा वॉटर ॲपल, म्हणजेच हा जामसुद्धा काळा पडतो. त्यामुळे हा फळ कापल्यानंतर ठेवायचं नाही आहे, लगेच याचा ज्यूस बनवून प्यायचा आहे किंवा कापून ठेवायचं नाही आहे, तर पटकन हे संपवायचं आहे. तर बघा, कापल्यानंतर 2 भाग केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये छान अशी गादी गादी असल्यासारखं दिसतं आणि ना
फक्त थोडेशा 1-2 बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत, आणि खूप पाणी असतं या फळामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. तर सगळे काही या बिया अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आहेत आणि छान असे हे कापून घेतलेले आहेत. आता मी ज्यूसर जारमध्ये हे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडीशी घालूया साखर. हे मुळात थोडेसे गोड असतात त्यामुळे मी थोडीशी साखर घातलेली आहे. थोडंसं काळा मीठ, पुदिना असेल तर, लिंबू, अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि बास हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्ही डायबिटीसचे पेशंट असाल तर तुम्ही साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आणि बास हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे आणि ज्यूस तर अगदी पटापट हा ज्यूस तयार होतो आणि अगदी झटकन पापडी लावायच्या आत हा संपतो, इतका टेस्टी होतो. म्हणजे ऊसाचा रस किंवा कुठलाही रस यापेक्षा भारी लागत नाही, इतका हा रस भारी होतो. आणि जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर हे फळ खायला सुरुवात करा. हे फळामध्ये भरपूर सारं फायबर आहे आणि भरपूर पाणी आहे, त्यामुळे ना हे फळ खाल्यानंतर ना पोट भरल्यासारखं वाटतं आणि ओव्हर इटिंगपासून आपण वाचतो. त्यामुळे वेट लॉस करणार असाल तर ह्या फळाचा नक्की विचार करा. तुम्हाला जर मार्केटमध्ये हे फळ मिळत असेल तर तुम्ही एकदा नक्की नक्की खाऊन पहा, खूपच भारी लागतं. आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला आता सांगते की मी कशी खाते ते. तर हे फळ धुवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे, अगदी मस्त थंड करून घ्यायचे. आणि जशा बिया मी मग अशी काढून दाखवलेल्या तशाच त्याच्या बियासुद्धा काढून घ्यायच्या. हे फळ रेग्युलर खाल्ल्याने ना पोटामध्ये गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटी यासारखे कुठलेच त्रास होत नाही. आणि दुपारच्या वेळी जेवणानंतर तर अगदी मस्त टाईमपास आहे हा, टी व्ही बघत बघत छान असं थंडगार फळं तोंडात टाकत टाकत एन्जॉय करणं आणि तेही उन्हाळ्याच्या सुट्ट्या मस्त वाटतं. तर सगळ्या काही बिया मी काढून घेतलेल्या आहेत ना. आता हे पास काप काप करायचे आहेत आणि मस्तपैकी यावर मीठ घालायचं आहे. तर हे कापल्यानंतर लगेच काळे पडतात तर ते पटकन संपवायचे आहेत, तुम्हाला मी मग अशीच बोलले. आणि जर तुम्हाला कापून खायचे नसतील तर तुम्ही अखंडसुद्धा खाऊ शकतात, तुम्हाला जसं हवं तसं खा. पण एकदा तुम्ही ह्या फळाची टेस्ट नक्की घेऊन पहा. वर्षातनं 3 वेळा ह्या झाडाला ना छान असा बहर येतो आणि तितकीच टेस्टी ही फळंसुद्धा ह्या बहरामध्ये लागतात. तर थोडंसं मी घातलेलं आहे काळं मीठ आणि हे छान असं चोळायचं आणि बास हे फळं खाण्यासाठी रेडी आहे. खूप छान लागतात, मस्तपैकी तुम्ही एकदा ट्राय करून पहा. खूपच सुंदर आणि खूपच पाणीदार अशी टेस्टी ही फळं लागतात. जर तुम्हाला दोनही पद्धत नको असतील तर तुम्ही सरळ सरळ शंभू जसा खातोय ना तसं खा, मस्तपैकी एन्जॉय करा. शंभूच्या तर अगदी आवडीची हे फळं आहेत. जसे आपण पोंगा पंडित खातो बोटामध्ये अडकून, तसं हा शंभू ना हे जाम बोटामध्ये अडकून खातो. तर त्याला खूप आवडतात, मलासुद्धा खूप आवडतात. तर ज्यूससुद्धा खूप छान लागतो, कापूनसुद्धा खूप छान लागतो आणि शंभू जसा खातो ना तसंसुद्धा खूप छान लागतं. कशाही पद्धतीने खा, पण हे फळ तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की घरी आणा आणि मस्तपैकी खा. तर बस आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. आणि जे पहिल्यांदा तुम्ही हे फळ पाहत असाल तर कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहेत हे सुद्धा नक्की कळवा. तर पुन्हा भेटू, बाय बाय.